नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीचं जुलै दोन हजार तेवीस करता संपूर्ण राशीफळ कसे असतील ग्रहयोग हो? कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशाप्रकारे परिणाम करणार आहेत कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा, बारा राशी आहेत या सर्व बारा राशींचं जुलै दोन हजार तेवीस करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीचं जुलै दोन हजार तेवीस करताचं राशीफळ सर्वात पहिल्यांदा आपण तुमच्या आरोग्याबद्दल विचार करू तुमचं आरोग्य शारीरिक किंवा मानसिक कशा प्रकारचं असेल जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ आणि तुमचा जो षष्टेश आहे मंगळ त्याचप्रमाणे तुमचा जो अष्टमेश आहे बुध हे जे भावेश आहेत हे तुमच्यासाठी महत्वाचे ठरतात तुमच्या आरोग्याच्या संदर्भात म्हणजे मंगळ आणि बुध हे दोन ग्रह आहेत हे तुमच्या राशीकरता अतिशय महत्वाचे आहेत तुमच्या आरोग्यासाठी मानसिक आणि शारीरिक जसं की मंगळ जो ग्रह आहे हा तुमच्या दशम स्थानात भ्रमण करतो आहे सिंह राशीमध्ये आणि जो बुध आहे हा बुध तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणार आहे दिनांक आठ तारखेनंतर भाग्यस्थानात जाणार आहे पंचवीस तारखेनंतर हा जो बुध आहे हा बुध तुमच्या दशम स्थानमध्ये भ्रमण करतो आहे तर साधारणतः गेले चार ते पाच महिन्यामध्ये तुम्ही आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुमच्या तुम्ही बघितले असेल खास करून जे मानसिक तणावाखाली बऱ्याच प्रमाणात तुम्ही गेले असाल तर आत्ता हळूहळू त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत आहात तर त्या संदर्भात या महिन्यामध्ये तुम्हाला फारसे काही शारीरिक किंवा मानसिक त्रास होणार नाही त्याच्यामुळे काळजी करून का अर्थात जो बुध आहे हा बुध जवळजवळ आठ नऊ तारखेपर्यंत तुमच्या अष्टमात भ्रमण करेल तर पहिला जो आठवडा आहे तो थोडाफार तुम्हाला जाणवेल आणि त्यानंतर हळूहळू साधारण तुमच्या मानसिकतेमध्ये बदल दिसून येईल जो की सकारात्मक असेल तर मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या पाहायचं झालं तर ह्या महिन्यामध्ये मोठे काही त्रासदायक गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही यानंतर आपण विचार करू करू तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल तर साधारणतः दोन पाच आठ अकरा या स्थानाचे जे अधिपती आहेत हे तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल खूप महत्वाचे अर्थात आणि या स्थानामध्ये साधारण बुध आणि गुरुच्या राशी येतात तर बुध आणि गुरुबद्दल सांगायचं झालं तर गुरु जो ग्रह आहे हा गुरुग्रह तुमच्या सहाव्या स्थानामध्ये भ्रमण करतोय षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय स्थान आहे ते रोगशत्रूचं स्थान मानलं जातं रोगशत्रू मामा यांचं स्थान मानलं जातं किंवा तुमच्या वाईटावरील व्यक्ती तर या स्थानामध्ये गुरु गेल्या गे गेल्यामुळे होणार काय की आता हा जो गुरु आहे साधारण एप्रिलमध्ये तिथे गेलेला आहे तो वर्षभर जवळजवळ तिथे राहणार आहे तर या दरम्यान तुम्हाला आर्थिक संदर्भात साधारण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये थोडी काळजी घ्यावी लागेल म्हणजे इन्व्हेस्ट कुठे कधी कशी करायची या संदर्भात थोडीशी काळजी लागेल कारण हा खास करून तुमच्या राशीला सांगायचं झालं तर तुमची जी राशी, राशी आहे कुठलेही व्यवहार करताना सहसा कोणाशी सांगत नाही बोलत नाही कोणाचे गोष्टींबद्दल म्हणजे सल्ले वगैरे घेत नाही थोडंसं सल्ले घेणं गरजेचं आहे थोडंसं शेअरिंग करणं गरजेचं आहे कारण तुमचे जे अंदाज असतील ते चुकतील गेल्या साधारण दोन अडीच महिन्यामध्ये याचा थोडंफार तुम्ही अनुभव घेतला असेल जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असा आणि लाँग टर्ममध्ये जर का तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट करत असेल ते इन्व्हेस्टमेंट चुकण्याची शक्यता आहे तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे हाच अनुभव आता सांगितल्याप्रमाणे दोन अडीच महिन्यामध्ये तुम्ही घेतला असेल तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील मात्र जो ग्रह आहे बुधग्रह तुमच्या अष्टम स्थानातून भाग्यस्थानात जाणार आहे आणि भाग्यस्थानामध्ये तुमच्या दशम स्थानामध्ये जाणार आहे तर तुम्ही जे प्रत्यक्षात काम करत आहात त्यापासून मिळणारे जे लाभ आहेत ते मात्र तुम्हाला चांगले पाहिजे त्याबद्दल तुम्ही समाधानी राहाल त्याचप्रमाणे अनपेक्षित काही लाभ मिळेल म्हणजे असे आपण पूर्वी केलेले असेल त्याच्यावरती आपण अपेक्षा करत नसतो परंतु काही वेळेस अशा कामांमधून वेळेस लाभ मिळतात अनपेक्षित लाभ आहेत ते तुम्हाला मिळू तर बुद्ध जो ग्रह आहे हा तुमच्या अष्टमातून भाग्यात आणि भाग्यातून जो दशम स्थानात भ्रमण करतोय तो तुम्हाला आर्थिक संदर्भात बऱ्याच प्रमाणात जे काय फायनान्शियल क्रंच जो तुम्हाला आला तर त्याच्यातून तुम्ही हळूहळू बाहेर पडू शकाल याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल हो सांगायचं झालं तर साधारण तुमचा चतुर्थ आहे ईश्यानी हा चतुर्थामध्येच आहे मात्र तो है। वक्री अवस्थेत आहे इथे लक्षात घ्या हा साधारण वक्री झालेला आहे जून मध्ये तर साधारणतः जून सतरापासून तो वक्री झालेला आहे तर साधारणतः या दरम्यान तुमच्या घरातले जे वडीलधारी माणसं असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि घरातलं वातावरण हे जसं तुम्हाला अपेक्षा त्याप्रमाणे जाणवणं काही ना काहीतरी छोटे मोठे प्रॉब्लेम प्रत्येकाचे तुम्हाला थोडंसं थोडंसं समोर येतील किंवा घरातल्या व्यक्तींबरोबर जे नॉर्मल जे कम्युनिकेशन आहे ते तेवढंसं राहणार नाही तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे कारण तुमची जी रास आहे चिडचिड वगैरे लवकर करणारी रास आहे तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या लव्ह बद्दल किंवा ज्याला आपण रिलेशनशिप म्हणतो तर रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमचा जो पंचमेश आहे हा तुमच्या सहाव्या सणामध्ये भ्रमण करतो आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे गुरु जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होणार नाही पण छोट्या गोष्टी म्हणून वर खाली राहणं असा प्रकार काहीतरी थोडाफार दिसून येईल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मगाशी प्रा प्रमाणेच काळजी घ्या थोडंसं मार्गदर्शन घ्या नीट विचार करून ट्रेड करा त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत म्हणजे वृश्चिक राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे अर्थात आरोग्याच्या मोठे त्रास होणार नाहीत पण तसं थोडंफार वाटेल तसं काय वाटलं तर त्या ते लगेच त्याच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे जो विद्यार्थी वर्ग आहे त्याने सुद्धा थोडंसं जास्त एफर्ट देणं गरजेचं आहे फक्त आणि फक्त नशेवरती अवलंबून राहू नका ही गोष्ट महत्वपूर्ण राहील यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या वैवाहिक सुखाबद्दल वैवाहिक सुखाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे आणि जो वेश आहे शुक्र जो की तुमच्या राशीला अतिशय महत्त्वाचा महत्वपूर्ण ग्रह आहे शुक्र हा शुक्र तुमच्या सणामध्ये भ्रमण करतो आहे आणि तिनांक सात तारखेनंतर तो तुमच्या दशम सणात भ्रमण करेल आणि बावीस तारखेनंतर तो दशमा वक्री सुद्धा होणार आहे तर जर तुम्ही विवाहित असाल तर साधारण गेल्या महिन्यामध्ये वैवाहिक जुडीदार नातेसंबंध खूप चांगले झाले होते दृढबद्ध झाले होते तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे हार्मोनी झाले होते कुठे बाहेर फेरला जाणं आणि एक्सचेंज वगैरे करणं एक्सचेंज ऑफ थॉट्स वगैरे तर हे सुद्धा खूप चांगलं प्रकार झालं होतं की गेल्या साधारण पाच सहा महिन्यामध्ये त्या गोष्टी बऱ्याचशा दुर्लभ झाल्या होत्या तुमच्या दोघांमध्ये ताण तणाव बरेचसे वाढले होते आणि गेल्या महिन्यामध्ये साधारण तुम्ही दोघे दोघांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसेल तर या महिन्यामध्ये आता इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की सात तारखेनंतर हा जो शुक्र आहे तुमच्या दशम सणात भ्रमण करेल आणि बावीस तारखेनंतर तो, तो वक्री होणार जर तुम्ही विवाद असेल तर वैवाहिक विजाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे छोट्या मोठ्या प्रमाणात मतभेद मतवैचित्र वगैरे दिसून येईल वीस बावीस तारखेनंतर त्याचा अनुभव थोडासा येऊ शकेल तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं अर्थात शुक्राचं जे वक्री आहे ते तात्कालिक असणार आहे तरी सुद्धा तुम्हाला त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील याचप्रमाणे जर का तुमचं जे काय कार्यक्षेत्र आहे म्हणजे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमचा जो दशमेश आहे रवी जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत आहे दिनांक सतरा तारखेनंतर तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे तर काळजी करू नका तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण घडामोडी साधारण अठरा एकोणीस तारखेनंतर घडाव्या सुरुवात झालेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दशमस्थानामध्ये मंगळ बुध शुक्र यासारखे सुद्धा करणार आहे महत्त्वाचं म्हणजे मंगळ ग्रह उदित गोलार्ध दशम आहे कर्मस्थानात आहे हा खूपच महत्वाचा असत म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणं स्वतःच्या स्वतःचं जे कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये उजळून निघणं आणि तुमचं कौड कौतुक वगैरे होणं हे होईल अर्थात तिथले जे वरिष्ठ असेल किंवा तुमचे तुम्ही ज्या ठिकाणी काम करता सहकारी असेल त्यांच्या कामाचा उरक हा सुद्धा खूप चांगला असेल तर करिअरच्या बाबतीत काळजी करण्यासारखी आवश्यकता नाही आहे अर्थात तुम्हाला करिअरच्या नवीन संधी सुद्धा येऊ शकतील पण त्यावरती लगेचच्या लगेच लगे निर्णय घेऊ नका कारण ते कदाचित तुमच्या चुकण्याची शक्यता जास्त राहील तर साधारण एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला थोडस तुमचे जे स्पेंडिंग आहे त्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल आणि रिलेशनशिप बाबतीमध्ये थोडे छोटे मोठे प्रॉब्लेम येऊ शकतील त्या ठिकाणी थोडं लक्ष देणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे आता आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल ग्रहयोगांचे परिणाम नेमके कसे असतील तर साधारण दिनांक एक तारखेला रवी आणि बुधची युती होणार आहे आणि गुरु आणि रवीचा लाभयोग सुद्धा होणार आहे रवी आणि बुधाची युती तुमच्या अष्टमात होणार आहे आणि गुरु आणि रवीचा योग तुमच्या षष्ठ अष्टम स्थानामध्ये होणार आहे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे अनपेक्षित लाभ वगैरे तुम्हाला होऊ शकतील त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही कागदोपत्री व्यवहार होऊ शकतील की जे तुमच्यासाठी शुभ फलदायी असतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील एवढं नक्की याचप्रमाणे दिनांक दोन तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्र होणार हर्षल जो की तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करतो त्याबरोबर तुमच्या भाग्यस्थानात जो शुक्र आहे दोघांचा केंद्र योग होणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिका बरोबर साब्दिक चकमकी होणं हे साधारण दोन तारखेला होऊ शकले थोडा छोटा मोठे क्वेश्चन वाघ विवाद सुद्धा होऊ शकतील मात्र त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होणार नाही याच दिनांक नऊ तारखेला बुध आणि नेप्चूनचा त्रिकोण योग होणार आहे नेप्चून जो की तुमच्या पाचव्या सणात भ्रमण करतो आणि बुध जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो दोघांचा त्रिकोण योग होणार आहे हा त्रिकोण योग आहे हा अतिशय शुभफलदायी असा असणार आहे या संदर्भामध्ये दोन तीन गोष्ट हो चा गोष्टी तुमच्यासाठी शुभफलदायी होतील अनपेक्षितपणे लाभ मिळणं किंवा अनपेक्षित काही लाभाच्या गोष्टीच्या संदर्भात काही महत्वपूर्ण सूचना घटना घडणं तुमचे जे मित्र परिवार असेल त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले लाभ मिळणं अशा प्रकारे काही गोष्टी मिळते काही इंट्युशन्स वगैरे तुम्हाला येऊ शकतील खास करून जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर असे काय विचार की जे तुम्हाला भविष्यकालीन योजनेसाठी फायदेशीर ठरते तर एकंदरीत बुधन नक्षत्र जो त्रिकोणी दिनांक नऊ तारखेला तुमचं भाग्य आणि पंचम स्थानामधून होणार आहे तो तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतर दिनांक वीस तारखेला रवी आणि नेट्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे रवी जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल नेट्युन जो की तुमच्या पंचम सणांमध्ये भ्रमण करत दोकांचा त्रिकोणयोग होणार आहे हा त्रिकोणयोग सुद्धा तुमच्यासाठी शुकफलदायी असाच असणाऱ्या तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये नवनवीन संधी तुमच्या समोर येतील किंवा मल्टिपल सोर्सेस सो ऑफ इन्कमच्या संदर्भात काही संधी तुमच्या समोर येऊ शकतील जरूर त्याचा तुम्ही विचार करू शकता मात्र या वीस तारखेला सगळ्यात महत्वाचा जो ग्रहयोग हो आहे तो म्हणजे मंगळ आणि शनीचा प्रतियोग यामध्ये जो शनी आहे तो वक्री असणार आहे हा ग्रह थोडासा महत्वाचा आहे दोन तीन मार्गांनी किंवा दोन तीन गोष्टींनी जर विचार करायचा झाला पहिली म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारवाईच्या संदर्भातले काही त्रास ऍक्सिडेंट पडून लागणं कापणं खरचटणं अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान म्हणजे वीस एकोणीस वीस एकवीस या तारखेदरम्यान घडू शकतील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील किंवा हो वरिष्ठ असेल त्यांच्यावर क्लॅशेश होणं कटके उडणं आणि थोडंसं वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं असं काही गोष्टी होऊ शकतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील ज्या वयस्कर व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं या दरम्यान लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील याचप्रमाणे दिनांक तेवीस तारखेला बुध आणि हर्षदचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे बुध जो की तुमच्या भाग्य सणामध्ये भ्रमण करतो आणि हर्षद जो की तुमच्या सहाव्या सणामध्ये भ्रमण करतो दोघांचा केंद्रयोग करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कागदोपत्री व्यवहाराबद्दल थोडीशी काळजी घ्या आउट ऑफ द जाऊन गोष्टी कधी करू नका कधी कधी गोष्टी आपल्या सर्व मार्गाने जमत नाही थोडंसं रिस्क घेतो थो, रिस्क घेऊ नका कायद्याच्या विरोधात किंवा आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका त्यामध्ये तुम्ही फसली जाण्याची शक्यता जास्त राहील यानंतर दिनांक सत्तावीस तारखेला बुध आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्या दशम सणात बुध जो की तुमचा अष्टमेश आहे लाभेश आहे शुक्र जो की तुमचा सप्तमेश आहे आणि तुमचा व्यश आहे दोघांचा युती होणार आहे अर्थात तुमचे जे जुडी जर असेल त्यांच्या नातेसंबंध चांगले असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अनपेक्षित चांगले लाभ वगैरे मिळू शकते तर या अन्वेय असं पाहायचं झालं तर शुक्रची युती शुभ राहील अर्थात शुक्र हे दोन्ही ग्रह तुमच्या राशीकरता करता शुभफलदायी ग्रह मात्र नक्की नाही त्याच्यामुळे फारशा मोठ्या प्रमाणात त्याची शुभाची अपेक्षा करू नका याच जे अमास्य ते दिनांक आठ तारखेला आहे आणि जे पौर्णिमा ते दिनांक आठ तारखेला जे अमास्य आहे दिनांक सतरा तारखेला आहे तर पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडस जास्त असेल त्यामुळे आपण थोडस भावना जास्त होतो इमोशनल जास्त होतो आणि इमोशनल जास्त झालं की निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असेल त्यामुळे या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका वादविवाद जाऊ नका कागदपत्री व्यवहार करू नका तर मित्रांनो हे होतं वृश्चिक राशीचं जुलै दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद